नमस्कार मित्रांनो, मी धनंजय. आज आपण धनकवडी एरियाची रोड ट्रिप करू. धनकवडी, चैतन्यनगर, संभाजीनगर, बालाजीनगर हा पूर्ण एरिया कवर करू. तर आता आपण निघालेलो आहे भारती विद्यापीठ गेटपासून. भारती विद्यापीठ हा धनकवडीमध्ये असतो. तर मागची आपण ट्रिप केली होती ती भारती विद्यापीठ बॅक गेटची, पण आपण आता ह्या ऑपोजिट डायरेक्शनला जाऊ धनकवडीकडे. हे पहा, हे डाव्या बाजूला जे दिसतंय ते भारती हॉस्पिटल. हे पहा, इथून हा जो रोड आतमध्ये जातोय, हा रोड जातो आतमध्ये भारती हॉस्पिटलकडे. तिकडे आतमध्ये सौदागर सोसायटी वगैरे तिकडे. आणि आता हा सुरू झाला चैतन्यनगर एरिया. हा आहे पुणे सातारा रोड. हे पहा, इथे कॅनरा बँक. आता ह्या ब्रिजवरून आपण वरती गेलं की आपण पुढे पद्मावतीकडे जाऊ, पद्मावती स्वारगेट वगैरे तिकडे. आणि खाली धनकवडी आणि बालाजीनगरकडे रोड जातो. तर हे आता धनकवडी सुरू झालेलं आहे. हे पाहि ते HDFC बँक. इथे उजव्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे. आता आपण डाव्या बाजूला टर्न घेऊ धनकवडी गावाकडे. आणि उजव्या बाजूचा जो एरिया दिसतोय तो आहे बालाजीनगर. आपण पुढे जाऊन परत इकडे येऊ बालाजीनगरकडे. आता आपण चाललोय धनकवडी गावाकडे. आत्ता हा जो एरिया चालू आहे त्याला म्हणतात कलानगर. कलानगर धनकवडी. इथून डाव्या बाजूने आपण गेलो तर आपण भारती हॉस्पिटलकडे जातो. आपण आता सरळ चाललेलो आहे धनकवडी गावाकडे. हे पण डाव्या बाजूला हा जो रोड इकडे जातानी दिसतोय तो रोड जाईल भारतीय विद्यापीठकडे, भारतीय विद्यापीठ बॅक गेट. आणि इकडे BSNL ऑफिस आहे. तर आपण आता पुढे जाऊ सरळ. गुलाबनगर. हा गुलाबनगरचा चौक. इथं उजव्या बाजूला गेलं की आपण जातो संभाजीनगरकडे, पण पुढे आपण धनकवडी गावात जाऊन परत इथंच येऊ आणि मग संभाजीनगरकडे जाऊ. पुढे संभाजीनगर आणि मग अहिल्यादेवी चौकातून बालाजीनगर. पूर्ण एरिया तुम्ही पाहू शकता कसा आहे काय आहे. आता हे आलं धनकवडी गाव. हे धनकवडीचा जो मेन बस स्टॉप आहे. हा आला धनकवडीचा मेन बस स्टॉप. हा मेन चौक धनकवडीचा. इथे उजव्या बाजूला PMT वगैरे उभ्या राहतात. आत्ता आहेत तिथं PMT उभ्या, पण दिसणार नाही. आपण रिटर्न येताना ते दिसतील तुम्हाला. हे पहा, हे पूर्ण धनकवडी गाव आहे. आता हा जो रोड सरळ इकडे जातो आहे तो जैनाथ मित्र मंडळाकडे जाईल. Thank you.
आता हा रोड सरळ आंबेगाव पठार आणि भारतीय विद्यापीठची मागची बाजू तिकडे जाईल आणि हा जो इकडे रोड जाताना दिसतोय तो तळजा इकडे जाईल. तर आता आपण रिटर्न जाऊ. हा जो इकडे रोड जातोय तो जातोय भारतीय विद्यापीठ बॅक गेटकडे. तुम्ही आमचा मागचा व्हिडिओ पाहिलेलाच असेल भारतीय विद्यापीठ कॅम्पसचा. तर हा त्याच एरियाकडे हा रोड जाईल. हा इकडे पूर्ण आतमध्ये बंगलो एरिया आहे. तर आता आपण इथूनच टर्न घेऊ कारण पुढे पूर्ण बंगलो एरिया आहे आणि मग पुढे आहे भारतीय विद्यापीठ बॅक गेट. पुण्याची जर का पूर्ण माहिती घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुण्याचे जेवढे काही एरिया आहेत आपण सगळे कव्हर करणार आहोत एक 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 दर आठवड्याला विकली नवीन व्हिडिओ येतील. तर नक्कीच सबस्क्राईब करा. नक्कीच असा कुठला ना कुठला व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल. आता आपण डाव्या बाजूला जाऊ. हा इकडे रोड जातो संभाजीनगरकडे. संभाजीनगर चव्हाणनगर पद्मावती आपण पुढे जाऊन पाहू कशा पद्धतीचा एरिया आहे काय. ध्येयपूर्ती सोसायटी डाव्या बाजूला धनकवडी स्मशानभूमी. हे पाहिजे समोर सीएनजी पंप आहे आणि हा इकडचा रोड सरळ जाईल चव्हाणनगरकडे. तर आपण आता वरती पाहू. आता उजव्या बाजूला हा रोड पुढे जाईल धनकवडी गावात जातो आणि पुढे गेल्यावर परत उजव्या बाजूला वळलो तर तो तळजाई मंदिराकडे जातो तळजाई टेकडी. तर आता आपण परत धनकवडी बस स्टॉपकडे जाऊ आणि तिथून पुढे जाऊ गुलाबनगरकडे. हे पहा पूर्ण सोसायटी एरिया धनकवडीमधला. ध्येयपूर्ती सोसायटी हे पूर्ण आहे धनकवडी गाव. या चौकात असतो आलिशान मित्र मंडळ.
PMT उभ्या दिसतात, हा आहे धनकवडीचा बस स्टॉप, धनकवडीचा मेन बस स्टॉप. आपण याच रोडने आलो होतो, आता त्याच रोडने आपण रिटर्न चाललेलो आहे गुलाबनगरकडे. गुलाबनगरवरून आपण जाऊ संभाजीनगर, आणि संभाजीनगरवरून अहिल्यादेवी चौक, नंतर बालाजीनगर. गुलाबनगर, गुलाबनगर चौक. आता आपण चाललोय संभाजीनगरकडे. आला तीन हत्ती चौक. आपण याच चौकात मगाशी आलो होतो, या चौकात येण्यापूर्वीच वळलो होतो. डाव्या बाजूला दिसतोय तो CNG पंप. आता हा रोड इकडे सरळ जाईल चव्हाणनगर पद्मावतीकडे. आपण इथूनच टर्न घेऊ आणि जाऊ संभाजीनगरमध्ये. हा संभाजीनगर एरियात चालू आहे तसा. संभाजीनगर आता हा रोड पुढे सरळ जाईल बिबेवाडीकडे. तुम्ही आपल्या चॅनलवर बिबेवाडीचा पण व्हिडिओ पाहिलेलाच असेल, नसेल पाहिला तर तो अवश्य नक्की पहा. रोडवरून येताना जेव्हा ब्रिजवर नव्हतो आलो, ब्रिजच्या साईडने आलो होतो, तर तो हाच ब्रिज. आपण पुन्हा आलोय सातार रोडकडे. हाला सातार रोड. आता याला अहिल्यादेवी चौक म्हणतात, काही जण विश्वेश्वर चौक म्हणतात, किंवा काही जण KK मार्केट चौक म्हणतात, कारण इथं पूर्वी विश्वेश्वर बँक होती, अहिल्यादेवी मोटेलचं होतं. आणि इथं डाव्या बाजूला समोरच्या साईडला या झाडांच्या पलीकडे आहे KK मार्केट शॉपिंग सेंटर. हा सरळ रोड जाईल बिबेवाडी कोंडवा. तर हा समोरचा जो एरिया दिसतोय याला म्हणतात पुण्याई नगर. आता आपण आलोय बालाजीनगरमध्ये. एलोरा पॅलेस फेमस पॉईंट आहे, हा बालाजीनगरमधला फेमस चौक आहे एलोरा पॅलेस, एलोरा चौक. तर आता आपण बालाजीनगरमध्ये जाऊ. हे पहा, हे
बालाजीनगर, तर खूपच गजबजलेला एरिया असतो. संध्याकाळी तरी इथे खूप गर्दी असते चालणाऱ्यांची वगैरे, फोर व्हीलरांना तरी इथं खूप अवघड होतं. तर हे डाव्या बाजूला आहे पवार हॉस्पिटल. हा एक फेमस स्पॉट आहे बालाजीनगरमधला, जुनं हॉस्पिटल आहे ते. पाहू शकता तुम्ही बालाजीनगरचा एरिया, कायम ट्रॅफिकच असते इथे, खूप गर्दीचा एरिया आहे हा. उजव्या बाजूला इथे पेट्रोल पंप आहे आणि उजव्या बाजूलाच तो चौक आहे जिथून आपण गणकवडीकडे टर्न घेतला होता. हे पास समोर HDFC बँक येताना आपल्याला दिसली होती. तर आता आपण डाव्या बाजूला जाऊ भारतीय विद्यापीठ गेटकडे. इथे डाव्या बाजूला आहे खुशबू हॉटेल, हे पण एक बालाजीनगरमधलं सातरोडवरचं फेमस हॉटेल आहे. आपण आत्ता परत आलेलो आहे चैतन्यनगरमध्ये. चैतन्यनगर किंवा फ्रंट गेट असं पण म्हटलं जातं ह्या एरियाला, कारण भारतीय विद्यापीठचा जो फ्रंट गेट आहे त्याच्यासमोरचा हा एरिया आहे. हे पण आपण थोडं आत्ता जाऊन पाहू कशा पद्धतीचं काय आहे. विवेकनगर इथे आतमध्ये बऱ्याचशा सोसायट्या आहेत आणि पूर्ण बंगलो एरियाचे जवळपास हा. शांत एरिया आहे, तर हे अशा पद्धतीचाच एरिया आहे पुढे, त्यामुळे आपण आता इथूनच यूटर्न घेऊ आणि भारतीय विद्यापीठ गेटकडे जाऊ.
कात्रजकडे, कात्रज चौकाकडे, पण आपल्याला रोडच्या पलीकडं भारतीय ज्योतिबा फुले गेटपाशी जाण्यासाठी आपल्याला ह्या बोगद्यातून जावं लागेल. अजून बरेचसे एरिया बाकी आहेत, ते पुन्हा अजून आपल्याला कव्हर करायचे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्ण पुण्याची तुम्हाला माहिती होईल, कुठला रोड कुठे जातो, कसा जातो, कुठला एरिया कसा आहे, काय आहे, हे सगळी पूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हे आता आलो आपण भारतीय ज्योतिबा फुले गेटकडे. थँक्यू.